काही हवंय का तुम्हाला? नाही काही नकोय. विशालची तब्येत कशी आहे ते बघायला आले होते मी. का, कोण आहात तुम्ही विशालच्या? मी ऍक्च्युली मी त्याची लांबची रिलेटिव्ह आहे. तो शुद्धीवर आल्याचं कळलं म्हणून मी बघायला आले होते. खरं आहे ना हे? ते पूर्णपणे शुद्धीवर आलेत असंही म्हणता येणार नाही, पण त्यांच्या हातांच्या बोटांची हालचाल झाली होती, त्यामुळे त्यांची कोमातून बाहेर येण्याची शक्यता वाढली आहे. पण काळजी करू नका, डॉक्टरांचे प्रयत्न चालू आहेत, लवकरच येतील ते शुद्धीवर. आले राजे, आले. अरे सिद्धार्थ, राधिका, मला काय वाटतं माहितीये का, आपल्या या सिद्धार्थचं लग्न होईपर्यंत ह्याच्याकडून कुठल्याच प्रकारच्या मदतीची अपेक्षा पण करायलाच नको. का? का म्हणजे बघ ना, त्याच्याकडे बघून तुला असं वाटतंय का की तो माणसात आहे म्हणून? म्हणजे कुठल्या तरी एका शायरने म्हटले नाही का, इश्क ने निकम्मा कर दिया गालिब वरना हम भी आदमी थे काम के. बरोबर की नाही? त्याच्याकडे बघून तुला पटते की नाही? ए बाबा सिद्धार्थ, अरे काय झालंय काय, लग्न आधीच तुझा असा देवदास कशाला झाला बाबा? झालं हसून भाई, देयर इज नथिंग फनी, ओके? आय एम डॅम सिरियस. सिद, आम्हाला तेच कळत नाही. अरे तू आता केतकीला भेटायला गेला होतास ना, तुझ्या होणाऱ्या बायकोला, मग तुझा असा मूड अपसेट काय? वहिनी, केतकीचा मूड ठीक करण्यासाठी आम्ही कॉफी शॉप मध्ये गेलो होतो आणि तिथे ती चक्कर येऊन पडली. काय? हो, त्या दिवसापासून ती खूप अपसेट आहे आणि इट्स ऑब्व्हियस ऑल्सो. सिद्धार्थ, मला असं वाटतं की काही दिवस तरी तू केतकीला एकटं राहू दे. हे कसं काय शक्य आहे भाई? अशा वेळी तिला माझ्या आधाराची गरज आहे. आहे ना, आहे. पण निदान गौरीच्या केसचा निकाल लागेपर्यंत. नचिकेत, खरं तर मला भीती वाटायला लागली. गौरीचं हे प्रकरण चिघळलं नाही म्हणजे मिळवलं. नाही म्हणजे मोहित यांच्या घराची बदनामी तर होणारच आहे, पण आता आपलंही नातं त्यांच्यासोबत जोडलं जात आहे. उद्या आपल्याकडचे लोक नाही, तसं नाही आहे नचिकेत, पण जर तसं झालं तर आपल्याला नक्की विचार करावा लागेल. होय सीत, हे बघ केतकी तुला आवडली, तिच्या घरची माणसंही चांगली, इथपर्यंत सगळं ठीक आहे. पण उद्या जर गौरीवरचा आरोप सिद्ध झाला तर? नाही राधिका, तुझी भीती रास्त आहे. इनफॅक्ट तुझ्या जागी दुसरं कोणी असतं ना तरी सुद्धा असंच रिॲक्ट झालं असतं. पण मला खरंच असं वाटतंय ती मुलगी इनोसंट आहे. या सगळ्या प्रकारात तिला कोणीतरी नाहक अडकवण्याचा प्रयत्न करते. आता खरं काय ते लवकरच उघडकीला येईल, पण निदान तोपर्यंत तरी आपण गप्प राहणंच योग्य आहे. गौरी, अगं माझ्या चहाचं काय झालं? संध्याकाळ झाली की तुझं हे पंट्या लावण्याचं प्रकरण सुरू. आता चहाचं काय करू मी, स्वतःच करून घेऊ का?
तुम्ही? हो मी. म्हटलं होतं ना गरज लागली तर पुन्हा येईन म्हणून. हा मला थोडी माहिती हवी, म्हणजे मिसेस गौरी मोहितने काही प्रश्न विचारायचे मला. गौरी इकडे ये जरा, विचार. घटनास्थळ आम्हाला एक कानातलं सापडलं होतं. बर मग? मिसेस गौरी मोहितेंचं म्हणणं आहे की त्यांचे दोन्ही कानातले त्यांच्याकडे आहेत. मला बघायला मिळतील हे काय? तिने घातलंच आहे. घटनास्थळी सापडलेल्या कानातलं तिचं असूच शकत नाही, कारण तिच्या कानात दोन्ही कानातली आहेत. बघताय ना तुम्ही? बघूया. स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका.